जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. शिक्षण व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासन कर्त्यांना जाग आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यभर एकाच वेळी आंदोलने छेडण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे व तीव्र निदर्शने करण्यात आली. शिक्षण व शिक्षकांचे अनेक ज्वलंत प्रश्न बराच काळ प्रलंबित असून वारंवार निवेदने देऊन भेटी घेऊन प्रश्न मांडले तरीही त्याची पूर्तता होत नसल्याने किंबहुना याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने शासनाला जागे करण्यासाठी राज्यभर एकाच वेळी तीव्र आंदोलने छेडण्याचा निर्णय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला होता. यामुळे 1 डिसेंबर रोजी भव्य धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राजन कोरगावकर आदी शिक्षक उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी आणि एकाच वेळी अशा प्रकारचं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं. आणि आज जवळजवळ नवीन शासन आल्यापासून हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिलेले आहेत. तरी आम्ही असं म्हणू की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ह्या प्रश्नांवर शासन करतं आहे आणि अतिशय कठीण अशी परिस्थिती ह्या शिक्षणाची आणि शिक्षकांची झालेली आहे. 1 नोव्हेंबर 5 नंतर जे शिक्षक बांधव आमचे लागले त्यांना आमची मागणी आहे की या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासनानं त्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष केला. दिल्लीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची पेन्शन लागू केली पण महाराष्ट्र शासन अद्यापपर्यंत पेन्शन लागू करायला तयार नाही. तशाच प्रकारचं दुसरी एक जाचक अशी अट त्रिस्तरीय वेतन श्रेणीचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळे एवढी जाचक अशा प्रकारचे काही नियम आणि अटी घातलेल्या आहेत की त्यामुळे सुद्धा ह्या शिक्षकांना नवीन शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित राहावं लागणार आहे आणि म्हणून तो सुद्धा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आमच्याकडे गंभीर समस्या आणखी एक निर्माण झालेली आहे. आंतरजिल्हा बदलीचे बरेचसे शिक्षक या ठिकाणी त्यांना कार्यमुक्त केलेले नाही, त्यांच्या जिल्ह्यात त्यांना सोडलेलं नाही. का तर पदं जास्त म्हणजे रिक्त पदं जास्त आहेत. 10% जास्त पदं रिक्त असल्यामुळे ह्या शिक्षकांना सोडता येत नाही अशा प्रकारचं नेहमी प्रशासन शिक्षण विभाग सांगतंय. आणखी जर असं बघितलं तर म्हणजे माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक जे आहेत अनुदानित शाळांमधले त्या शिक्षकांना अलीकडेच आमच्या प्राथमिक या जिल्हा परिषदमध्ये समायोजन त्यांचं झालेलं आहे. आमची मागणी अशी होती की या लोकांना तुम्ही समायोजित आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये करू नका. जर त्यांना पदवीधर किंवा अन्य ठिकाणी जर द्यायचं असेल तर आमच्यातल्या शिक्षक बांधव आहेत त्यांना तुम्ही पदोन्नती द्या. पण आता जर बघितलं तर जवळजवळ 55 शिक्षक लगतच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदमध्ये समाविष्ट होतील. मध्यंतरी जवळजवळ 15-16-17 संख्येनं या ठिकाणी त्यांना आमच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांचा करून घेतला. त्यामुळे ही आमची अशी मागणी आहे की एक प्रकारे आमच्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांवर हा अन्याय होणार आहे. त्यानंतर कमी पटाच्या शाळा या ठिकाणी बंद करण्याचा घाट या शासनानं घेतलेला आहे. मुळात हा भौगोलिकदृष्ट्या जर ह्या जिल्ह्याचा विचार केला तर खास दुर्गम अशी परिस्थिती या जिल्ह्याची आहे. त्यामुळे कमी पटाच्या जर शाळा त्या बंद झाल्या तर त्या ग्रामीण भागातल्या मुलांनी शिकायचं कुठे आणि म्हणून त्या शिक्षणाच्या मुलांच्या अगोदर काय करणार सोय हे शासनाने जाहीर करावं आणि त्यानंतर कमी पटाच्या शाळा बंद कराव्यात अशी आमच्या या संघटनेची मागणी आहे. त्याचप्रमाणे तर दुसरा आणखी एक प्रश्न तुम्हाला सांगतो. केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी ही जी पदं आहेत किंवा गटशिक्षणाधिकारी ही जी पदं आहेत ही सुद्धा या जिल्ह्यामध्ये भरलेली नाहीत. आज जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये मला वाटतं 3 गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बाकी संपूर्ण चार्ज हा विस्तार अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे ती पदं भरावीत, केंद्रप्रमुख पदं भरावीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे पदवीधर शिक्षक भरायचे आहेत ते अद्यापपर्यंत प्रशासनानं भरले नाहीत ते पदवीधर भरावेत हे प्रशासन आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतं. एकीकडे गुणवत्ता पाहिजे म्हणून सांगतंय आणि दुसरीकडे अशा प्रकारची कामं लागते. ती ही कामं आमची जर त्यांनी बंद केली तर निश्चितपणानं या जिल्ह्याची गुणवत्ता आणखी तुम्हाला वाढलेली दिसेल. ऑनलाईनच्या कामाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची सक्ती होते. कुठल्या प्रकारचं शासन आम्ही संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी सांगतोय. शासनानं एकदा असं जाहीर पण केलं होतं की आम्ही डाटा ऑपरेटर नेमतोय पण अद्यापपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही. त्याचप्रमाणे
आज जर बघितलं तर सर्व शिक्षा अभियानची अनुदान असतील आणि वेगळी वेगळी अनुदानाची साधील असेल किंवा अन्य काही असेल, ती अनुदानं सुद्धा आता शासनानं कमी केलेली आहेत का मला कळत नाही. खर्चाच्या बाबी जर वाढत असतील तर अनुदानं ह्या शासनानं कमी का करावीत, त्या पूर्वलक्षी प्रभावाने ही सगळी जी अनुदानं आहेत ती शासनानं आमच्यापर्यंत त्या शाळांपर्यंत देण्याची आमची विनंती आहे. निश्चितपणानं अशा प्रकारची दखल जर शासनानं घेतली नसेल तर शासनाला 19 होणाऱ्या निवडणुकीत किंमत निश्चितपणे सांगतो मोजावी लागेल. त्यांनी जर दुर्लक्ष केलं असेल, 4 झाली याला आणि जर तुम्ही दाद देत नसाल तर 5 आमचं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की निश्चितपणानं त्यांना बाजूला करण्याचं काम आम्ही करूच. आणि हे हा इतिहास आहे, याच्यापूर्वी असं घडलेलं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे शिक्षकांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर येणारा काळ शासनाला कठीण आहे.